श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि संध्याकाळी आपल्याला दिव्यामध्येही एक वस्तू टाकायची आहे. आपल्या घरातील सर्व दारिद्र्य कर्ज अडचणी दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मार्गशीर्ष गुरुवार हे जे असते तर ते कशासाठी आपण व्रत करत असतो, तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख संपत्ती धनधान्य याची बरकत राहावी यासाठी आपण हे जे व्रत आहे तर ते करत असतो. प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण हे जे 4 किंवा 5 गुरुवारचे व्रत असते तर ते करत असतो. आता लक्ष्मी ज्या असतात तर त्या आपल्या घरामध्ये पैसा आणि समृद्धी घेऊन येत असतात आणि त्यांची उपासना करण्यासाठी आणि आपल्या घरातल्या सर्व ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करणार आहोत. दिव्याचं महत्त्व तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. दिवा हा जो असतो तर तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो. दिव्यामध्ये सकारात्मक शक्ती असतात. दिव्यातल्या ह्या ज्या काही सकारात्मक शक्ती आहेत तर त्या आपल्या घरामध्ये मिसाळाव्या, आपल्या घराचा विकास व्हावा यासाठी आपण हे जे काही उपाय आहेत तर ते करणार आहोत. आता एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही जो पूजेमध्ये दिवा लावलेला आहे तर त्याच्यासोबत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, किंवा तुम्हाला सेपरेट दिवा प्रज्वलित करायचा असेल तर तो जरी तुम्ही केला तरीही चालेल. हा दिवा शक्यतो करून यामध्ये तुम्हाला लांब वातीचा वापर करायचा आहे आणि तूप टाकायचं आहे. आता तूप नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही वापरता तर ते तेल तुम्ही टाका. पण शक्यतो करून कसं असतं, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे काही उपाय करतो तर ते तुपाचे असावेत. आता बघा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, संध्याकाळी 6 नंतरचा जो कालावधी आहे. आता आपण संध्याकाळी माता लक्ष्मीची आरती करणार आहोत. आरती झाल्यानंतरचा जो कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर ते करायचा आहे. मार्गशीर्ष हा जो महिना असतो तर तो माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, कारण असं म्हणतात की समुद्र मंथनामधून ज्यावेळेस माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती तर त्यावेळेस मार्गशीर्ष गुरुवारचं हे जे व्रत आहे तर त्या व्रताची सुरुवात झालेली होती. तर त्यामुळे हा उपाय आपल्याला खूप महत्त्वाचा आहे करण्याचं. तर आता काय उपाय करायचा, या उपायासाठी आपल्याला एक कापूरची वडी आणि एक लवंग लागणार आहे. लवंग हा तुटलेला फुटलेला नसावा, फुलवाला अखंड लवंग आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर हा लवंग आणि ही जी कापूरची वडी आहे तर ती आपल्याला आपल्या हातामध्ये धरायची आहे किंवा पूजेच्या ठिकाणी तुम्ही ठेवली तरीही चालेल. आणि महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला शक्य असेल तर एक वेळेस, शक्य असेल तर 7 वेळेस किंवा 3 वेळेस पठण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ही जी कापूरची वडी आणि एक लवंग आहे तर ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आता कापूर मुळे काय होईल तर बघा, दिव्याला आपल्या ऑक्सिजन मिळेल आणि आपला दिवा जो आहे तर तो विझणार नाही. आणि त्याचबरोबर कापूरच्या ज्या काही सकारात्मक शक्ती आहेत तर त्या दिव्यामधून आपल्या घरामध्ये मिसळतील आणि आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या बाहेर जातील. आणि जे लवंग आहे तर ते लवंगामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरातील ज्या काही वाईट बाध आहेत, वाईट शक्ती आहेत, नजरबाद आहेत, नजर दोष आहेत तर ते सर्व दोष दूर होतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, पण कसं असतं ना, काही उपाय जे असतात तर ते आपल्या कुंडलीवरती सुद्धा अवलंबून असतात. आता ग्रह दोष कुंडली दोष जर आपल्याला नसतील तर ते उपाय आपल्यावरती लगेच काम करतील, पण हे जर ग्रह दोष आणि कुंडली जो आपल्यावरती असेल तर हे जे उपाय आहे तर ते थोडेसे लेट आपल्यावरती काम करतील. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. यामुळे काय होतं, आपल्या घरातल्या ज्या काही शत्रुपीड आहेत, वास्तुदोष आहे, कर्ज अडचणी, दुःख संकटे जे काही आहेत तर ते सर्व दूर होतात आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होते. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपल्या घराची प्रगती व्हावी आणि त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो
करत असतो. पण गुरुवारच्या दिवशी काही महत्त्वाच्या चुका असतात तर त्या आपल्याला टाळायच्या असतात. जसं की आपण उपवास नाही केला तरी चालेल, पण आपल्याला गुरुवारच्या दिवशी काही चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे. कारण काय होतं, आपण हे उपाय करतो आणि त्या चुका आपल्याकडनं होतात, तर त्यामुळे त्या चुकांचा कोणत्याच प्रकारचा फायदा हा तर त्या उपायांचा कोणत्याच प्रकारचा फायदा आपल्याला होत नाही. तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला माहीत पाहिजे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.